असेल त्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली कोणीही येणार नाही आणि जे येतील त्यांच्या घरी तुझे कायमचे वास्तव्य असेल असा माझा तुला आशीर्वाद आहे। म्हणूनच रविवारी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नये। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबविला। सातपूरच्या कामगार नगर येथील रिक्षा स्टँडवर मनपा शाळा क्रमांक 17 कामगार नगर या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षिका यांनी रिक्षा स्टँडवरील रिक्षा चालक मालक यांनी रिक्षाला लावलेले लिंबू मिरची बिब्बा काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धायुक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्यानं बाजूला केले। त्यांनी असंही जाहीर केलं की ही अंधश्रद्धा आहे, यापुढे आम्ही रिक्षेला अशा प्रकारचे लिंबू मिरची बांधणार नाही। लिंबू मिरची ही खाण्याचा पदार्थ असून खाण्यासाठी त्याचा उपयोग करू। महाराष्ट्र अणिसचे राज्यप्रधान सचिव डॉक्टर टी आर गोराने यांनी या उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले। शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, लहान लहान अवैज्ञानिक गोष्टींमधून अंधश्रद्धा जोपासल्या आणि जतन केल्या जातात त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर सी व्ही रमण यांच्या रमण इफेक्ट या महत्त्वपूर्ण जगविख्यात संशोधनाची माहिती विद्यार्थी आणि जनसामान्यांना व्हावी, विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीसाठी आवश्यक असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज महाराष्ट्रभर विविध शाळा महाविद्यालयातून सार्वजनिक ठिकाणी लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा हे अभियान राबवण्यात आले। नाशिकमध्येही कामगार नगर येथील मनपा शाळा क्रमांक 17 काही विद्यार्थी सोबत घेऊन तेथे जवळच असलेल्या रिक्षा स्टँडच्या ज्या रिक्षांना लिंबू मिरची बांधलेले होते त्यांच्या चालकांशी संवाद साधून त्यांच्या वतीने आणि विद्यार्थी सहभागाने ती लिंबू मिरची बाजूला करण्यात आली आणि त्यामागील अंधश्रद्धा अवैज्ञानिक बाबी यांचे स्पष्टीकरण करण्यात आले आणि यापुढे अंधश्रद्धा बाळगल्या जाणार नाहीत, जोपासल्या जाणार नाहीत असा निर्धार करण्यात आला। या अभियानात रिक्षा चालक मालक तसेच दादासाहेब राठोड, सुभाष पवार, अनिल पाटील, सीताराम ठाकरे, संदीप चौधरी, छगन कोल्हे आदी सहभागी झाले होते। यावेळी मनपा शाळा क्रमांक 17 शिक्षिका शालिनी पगार आणि आशा पागुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या अनोख्या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।